अंगल घडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावं हे न शोभणारच आहे. ठीक आहे, निवडणुकांसाठी काही कोण करत नाही, मी तरी करत नाही, त्यांनी काय केलं असेल मला त्याची काळजी नाही. तर मी मेलो तरी मागणार नाही, मी मेलो तरी माफी मागणार नाही. माफी त्यांनी पाहिजे, मागली पाहिजे, मागितली पाहिजे महाराष्ट्राची, की त्यांच्यामुळे पहिल्यांदा एक मस्जिद पडली आणि मी त्याच्यासाठी बोलतोय. मला छत्रपतींच्या विरोधात किंवा त्यांच्या बाजूने काही घेणं देणं पण नाही. तुमची लढाई विचारायची असं? माझी लढाई विचारांचीच आहे. तुम्ही ज्या पद्धतीने मागलात, तुम्ही ज्या पद्धतीने बोललात, त्याच्यामुळे तिथे संधी मिळाली. मी हे सांगत हे म्हणत नाही की त्यांनी मस्जिद तोडली, पण त्यांनी संधी दिली दुसऱ्या टोळक्याला वरती घुसायची. त्यांच्या आठ हल्ला झाला, त्याला ते जबाबदार आहेत, ते आरोपी आहेत. तरी मी कुठेही बोललेलं नाही त्यांना अटक करा म्हणून. आरोपी आहेत ते, आरोपी नंबर एक संभाजी आहे. खांदेकर पण मोकाट होतील आणि ते बघते पण आरोपी आहेत ते पण मोकाट. नाही नाही, पोलिसांकडनं काय, पोलिसांकडनं काय अपेक्षा नाही आहेत माझ्या. ठीक आहे, आता झाला ना, आता झाल्यानंतर त्याच्यावरती चर्चा कशाला झाला. पोलीस सुरक्षा वाढली पाहिजे असं वाटतं? छे अजिबात नाही. त्यांच्याबरोबर तक्रार देणार मी अजिबात माझी कोणाविरुद्धही तक्रार नाही, मी तक्रार करणार नाही, मी काहीही करणार नाही. हिंदी म्हणणं जितेंद्र आव्हाड हे कुठे असं त्यांनी म्हणलं, मात्र तुम्ही ठाम होते अजून. असं काहीतरी असं ते गांडू मुसलमानांना मुंबऱ्याचा पाकिस्तान करणार वगैरे हे असलं बोलून काय होत नाही. शाहू महाराजांचा इतिहास वाचा, जे स्वराज्य संघटनेचे आहेत ना, तर शाहू महाराजांचा इतिहास वाचा. त्यांनी मुस्लिम बोर्डिंग कसं तयार केलं, त्यांनी मराठा बोर्डिंग कसं तयार केलं, कसल्या कशा जाती धर्मासाठी शाळा उघडल्या हे सगळं वाचा. गंगाराम कांबळेला कसं देव दुकानाखा देव देवीच्या जवळ एक दुकान टाकून दिलं, आणि जेव्हा दुकानात कोणी येत नाही म्हटल्यावर गंगाराम कांबळेला विचारलं तुझ्या दुकानात कोणी येत नाही म्हणाल्यावर म्हणाले सकाळी मीच येऊन बसीन तुझ्या इथे, म्हणजे सगळी भेटायला येतील. शाहू महाराजांचा वारसा जपायला पाहिजे ना. जर तो वारसा जपणार नसतील, त्याच्या विरोधात वागणार असेल, तर आम्ही त्यांच्या विरोधात आहोत. जाहीररित्या सांगतो, वैचारिक लढाई आहे, मी सोडणार नाही वैचारिक लढाई. किती दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण का संभाजी महाराज विचार वेगळे होते, आता यांचं जे वक्तव्य समोर येते कसं बघताय इकडे? की वैचारिक अधिष्ठान असावं लागतं, तशी बैठक असावी लागते. मुसलमानांना शिव्या देऊन तुम्ही हिंदू असल्याचं सिद्ध करता येत नाही. सर, ज्या प्रकारे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली, त्यानंतर तुम्ही एकमेव जे आहेत ते सत्ताधाऱ्यांवरती बोलताना पाहायला मिळते, जाणीवपूर्वक तुमच्यावरती अशा प्रकारचे हल्ले घडवून आणतात का, किंवा राजकीय हेतू काही आहे का असं वाटतंय? असला तरी असेल, नसला तर नसेल. मी काही धर्मनिरपेक्षते सेक्युलरिझममध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही. जी माझी विचारधारा आहे फुले शाहू आंबेडकर, याच्यामध्ये कुठेही तडजोड होणार नाही. शिव शाहू फुले आंबेडकर ही नावं घेऊन आम्ही दररोज जगतो मरतो, किंवा मरतानाही हीच नावं असतील काही फरक पडत नाही. नाव होतं ह्या प्रकरणामध्ये सुद्धा तेच वारंवार असे दंगली घडवले जातात. ह्या देखील आपण सांगितलं होतं की येत्या काळात अजून दंगली होण्याची शक्यता, कसं बघताय? हे तर आहेच त्यांचा प्लॅन, आता प्लॅन आहेच त्यांचा. दंगली वातावरण निर्माण केलं जातं का दंगली संदर्भात जाती जाती काय सगळं? सर, त्यांचं बळ वाढलं जातंय एकंदर पाहायला गेलं तर, वारंवार हल्ले करून विशाल महाराष्ट्राचं वातावरण कुठेतरी दूषित केलं जातं. महाराष्ट्राचं वातावरण दूषित व्हावं, जाती जातीमध्ये तेढ निर्माण व्हावा, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण व्हावा, म्हणजे आपल्याला मतं मिळतील. लोकसभेच्या पराभवानंतर असं आहे की मुसलमानांनी मतं नाही दिली. सर्वात मोठा फटका इथला पुरोगामी मराठी माणूस आहे, त्यांनी दिला तुम्हाला फटका.
अभ्यास केला, 31 जागा तुम्ही हरलात, त्याच्यातल्या 4 जागा फक्त मुसलमानांचं नाव घेऊ शकता तुम्ही, की 27 जागांवर काय झालं, कोणी हरवलं तुम्हाला? आणि असं नाही की 3,000 आणि 4,000 हरले, तुमचे सुधीर मुनगंटीवार 2,500,000 हरले हो, ओके ठीक है, अब गाड़ी पे पत्थर मारे गए हमको समझने के पहले, जब हमने आगे जाके गाड़ी रुकाई, क्योंकि मुझे समझा ही नहीं, मैं तो पढ़ रहा था, मुझे समझा ही नहीं क्या हुआ, तो पीछे की देखा तो पीछे कांच टूटी हुई थी, तो मैंने ड्राइवर को पूछा तो ड्राइवर ने बोला कि शायद एक पत्थर मारा है किसी ने, और फिर वो बयान उन्होंने दिया है कि मुसलमानों के लिए करता है और जो कुछ बोला है। 2 दिन पहले ही आपको धमकी दी गई थी घर पे हमला करने की, स्वराज पक्ष ने जवाबदारी लिया है, इसको देख के ईंट का जवाब पत्थर से दोगे क्या, विचारों से दोगे? नहीं, मेरा विचारों से होगा, ईंट का जवाब पत्थर से देने वाला मैं नहीं, मैं महात्मा गांधी के उसूलों को मानता हूँ, मैं वैचारिक लड़ाई करता हूँ और वैचारिक ही लड़ाई करूँगा, मैं क्या किसी गैंग का मेंबर नहीं हूँ कि ईंट से ईंट का जवाब पत्थर से दूंगा, पत्थर का जवाब ईंट से दूंगा। सर, आप एक विधायक हो, इस तरीके से खुलेआम में आपके गाड़ी पे इस तरीके से हमला करना ठीक है ना? हो, अरे ठीक है, हो गया, अभी किसी को इसी पे उंगली उठा के हम कुछ फर्क होने वाले, गाड़ी की क्या चाहने वाली है, मुझे सोचने तो दो क्या करना है। कहीं नहीं, आपके बयान के ऊपर ये हमला है ऐसा भी कहा जा सकता है कि इसके लिए हमला किया, क्यों हमला किया ये मुझे नहीं मालूम है, लेकिन वैचारिक लड़ाई है, विचारों की लड़ाई है, ये लड़ाई ऐसी ही चलती रहेगी। कोल्हापुर में जिस तरह से, अरे बाबा मैंने बोला ना कि ये विचारों की लड़ाई है, विचारों के उससे ही लड़ी जाएगी, जो पिताजी अपने लड़के के खिलाफ बात करते हैं, कहते हैं कि मेरे लड़के ने जो कुछ किया वो गलत किया है, और क्या सबूत चाहिए कि उस दंगे के लिए वो जो दरगाह फोड़ा गया, वो जो मस्जिद के ऊपर अटैक हुआ, उधर गांव में हिंदुओं के घर फोड़े गए, उसको ये भी नहीं मालूम कि गजापुर में 70% हिंदू रहते हैं, और उसके जो दादा दे राजर्षि शाहू महाराज, उनका वो संस्थान था, वो राजा थे उस संस्थान के, इन तो इनको इज्जत जो मिलती है वो राजर्षि शाहू महाराज के, लेकिन अपने उनके उनके जो ख्यालात थे वो ख्यालात को ही नहीं उन्होंने डुबा डाला। कहीं नहीं, ऐसा लग रहा है बेटे को बाप के विचारों से अलग किया गया। किसे? खुद पिताजी उनके जो अभी जो खासदार है, एमपी है, उन्होंने कहा कि मेरे बच्चे ने जो कुछ किया वो गलत किया है, ये हमारे विचार नहीं है। खुद बाप जब कहता है तो बेटे ने अपनी हैसियत तो पहचाननी चाहिए। आपकी सुरक्षा में लगे जो बॉडीगार्ड थे वो भी अगर फायर कर सकते थे जिस तरीके से, अभी चलो उसके ऊपर मुझे चर्चा नहीं करनी है। सर, हल्ला झालेला आहे आणि हा हल्ल्या मागचं बघायला कालपासूनच घरी घुसणार अशी धमक्या स्वराज्य संघटनेने दिली होती, आता तुम्ही तुमच्या शब्दावर थांब, इतिहास म्हणून हे बघा। खरं तर मी त्यांना आजपर्यंत छत्रपती संभाजी किंवा संभाजी राजे असं म्हणायचो, त्या संभाजीला माझा निरोप आहे की ज्या पद्धतीने तू सगळं विशालगडावर पेटवलंस, महाराष्ट्रामध्ये दंगल घडेल असे जे काही आखाडे आराखडे ऐकले गेले, कोणी तुम्हाला तुला कोणीतरी पुढे केलं होतं, कारण काय ह्याच्यापुढे मी तुम्हाला म्हणणार नाही, काही लढाई विचारांची आहे आणि तुम्ही ज्या विचारांवर जातात ते शाहू महाराजांचे विचार नव्हते, ते तुमच्या वडिलांचेही विचार नाहीत, एखाद्या वडिलांनी आपल्या पोराचे विचार खोडून टाकावे हे नजीकच्या इतिहासात कधीही घडलेलं नाही, म्हणजे हे बेदखल केल्यासारखं आहे, वडिलांनी तुमचा निषेध करणं म्हणजे तुम्हाला बेदखल करण्यासारखं आहे। मी तर पुढे बसलो होतो, मला फक्त आवाज आला गाडीतनं, गाडीवर काहीतरी पडल्यासारखा आवाज आला,
पुढे जाऊन आम्ही थांबलो तोपर्यंत हे उलटे फिरले. हे तीनच पोरं होती. माझ्या पोलिसांकडे 4 रिव्हॉल्वर होते, 24 गोळ्या होत्या. चार पोलीस होते. ते असल्या भ्याड हल्ल्याने माझ्या धर्मनिरपेक्षता आणि या स्वभावात आणि मुसलमानांसाठी केलं वगैरे, मी मुसलमानांसाठी लढत नसतो, मी विषयावर लढतो. गजापूरमध्ये जेव्हा तुम्ही मस्जिद तोडलीत तेव्हा तिथे फक्त हिंदू राहत नाही, मुसलमान राहत नाहीत, तिथे हिंदू राहतात 80%. आणि ते एकोप्याने राहतात, त्यांचे सगळे सण एकोप्याने साजरे केले जातात. ही कोल्हापूरची परंपरा आहे. कोल्हापूरमधले मस्जिदीच्या बाहेर, एका मस्जिदीच्या बाहेर, पौराणिक मस्जिदीच्या बाहेर गणपतीचा हे मूर्ती आहे. ही सामाजिक एकता शाहू महाराजांनी जपली होती. ती सामाजिक एकता खरं तर या घराण्याने जपायला पाहिजे होती. या कोणाचा तरी बोलका भावला म्हणून हा बोलला आणि तर झालं, सगळी परिस्थिती आतंत गेली. त्याच्या बोलण्याचा फायदा संभाजी भिडेने घेतला आणि संभाजी भिडेने जे करायचं ते काम करून टाकलं. आणि त्यांना वाटत असेल गाडीवर मला दगड मारला म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही, तर आता मी अजून त्वेषाने तीव्रतेने बोलीन. मी आजपर्यंत तरी आहोजाहो करायचो. तुम्ही विचाराने चुकलात, तुम्ही शाहू महाराजांचे विचार सोडलेत, आम्ही नाही सोडले. तुम्ही रक्ताचे वारसदार आहात, आम्ही वैचारिक वारसदार आहोत. स्वतःच्या वडिलांनी तुम्हाला बेदखल करून टाकलं, स्वतःच्या वडिलांनी तुमचा निषेध केला. खरं राजकारण त्याच्या मागचं हे की तुमच्या मनामध्ये आग आहे, जळतंय तुम्हाला की तुमचे वडील खासदार झाले. तुम्हाला खासदारकीचं तिकीट हवं होतं, सगळ्या पक्षांच्या दरवाजात जाऊन आले तुम्ही, त्यांनी तिकीट न दिल्यामुळे आणि आपले वडील खासदार झाले, ह्याच्यातनं तुम्हाला जो आग लागली ना, त्याच्यातनं तुम्ही हे सगळे बेतालपणा बेताल वक्तव्य करतात आणि बेताल वागतात. आज सत्य सांगितलं मी महाराष्ट्राला. हा हल्ला जो आहे तो तुमच्यावर नसून सर्वसामान्यांवरती हल्ला आहे. शरद पवार, चंद्र पवार यांच्या गटावरती जो हल्ला आहे, राष्ट्रवादीवरती हल्ला आहे, या पुढे कुठेतरी नाही. नाही, मला हे असं सर्वसाम माझ्यावर हल्ला म्हणजे राष्ट्रवादीवर आहे असं मला काही वाटत नाही. हा हल्ला आहे तो माझ्यावरच आहे. मी पक्षापेक्षावर काय ढकलत नसतो, माझं बोलणं होतं, मी बोललो होतो, माझं इतर कोणी बोललो नव्हतं आणि मी आजही बोलतो की छत्रपती शिवाजीराजेंचे हे वारसदार राजर्षी शाहू यांचे विचार यांच्याशी गद्दारी संभाजीने केली. ठीक आहे ना, चालतात पोलीस सुरक्षा, पण हे पहिल्यांदा माझ्या गाडीपाशी येऊ शकले, नाही तर आजपर्यंत माझ्या गाडीपाशी येण्याचं कोणी दाखवलं नव्हतं डेरिंग. पोलीस सुरक्षेबद्दल वगैरे काही बोलणार नाही. ठीक आहे, जे झालं झालं. गाडी चालत होती, 4 ते 5 लोक हातामध्ये मोठा मोठा काठी आणि डंडा घेतले होते आणि दगडफेक पण झाली. दगडफेक आम्ही, मला हे फक्त दगड पडल्याचं समजलं, पुढे जाऊन मी गाडी थांबवली पण ते उलटे पडून गेलेले होते. होऊ शकलं असतं, तुमच्याकडे सपोर्ट गार्ड पण आहेत, मात्र त्यांनी तसं न करता मात्र तुम्ही कुठेतरी कायदा सुव्यवस्था बघता. आता सरकार कुठेतरी कायदा सुव्यवस्था बघत नाही का? मी पोलिसांना विचारलं की तुम्ही उतरले का नाही गाडीतनं, तेव्हा पोलीस म्हणाले साहेब तुमच्या सुरक्षेचा प्रश्न होता म्हणून आम्ही फायरिंग केलं नाही, तर आम्ही फायरिंग करू शकलो असतो. काय कलम लावले पाहिजे? मला माहित नाही कलम बिलम काय लावायचे. सर काल रात्री सर आपले कार्यकर्ते देखील नाशिकला जाऊन आले, मात्र स्वराज्य ज्या काचेवर लिहिलेलं होतं ती काच धुण्यात आली, कारण ती मळलेली होती. भगवा झेंडा देखील धुण्यात आलेला आहे, मात्र हे असं त्या प्रेमाने त्यांना देखील आपल्यावर ते आज असा हल्ला होता. ठीक आहे ना, त्यांचा त्यांचं त्यांनी काम केलेलं आहे, आम्ही आमचं काम करत राहू. आम्ही धर्मनिरपेक्षता एकदा ठरवली आहे तर ती पाळणार ना.
गजापूरला जाऊन संभाजीकडनं अपेक्षा होती की तिथे सामाजिक एकता निर्माण व्हावी, ह्याच्या वागल्यामुळे तिथल्या दलितांनी मुसलमानांनी आम्ही राजवाड्यावर येणार नाही म्हणून निरोप पाठवले. शेवटी आजचे खासदार छत्रपती शाहू हे गजापूरला गेले, त्यांनी तिथे सगळ्या समाजाला बसवून स्वतः बसले, 3 तास त्यांच्याशी बसवून सगळं मिटवलं. तेव्हा कुठे कोल्हापूर ही नगरी एका विशिष्ट म्हणजे पुरोगामित्वासाठी ओळखली जाते. संविधान ज्यांच्या ज्यांच्यावरती लिहिले गेले, आपल्या संविधानाचा मूळ बेस हे फुले शाहू आहेत, त्यांच्या